डायलिसिस होण्याची किंवा एकत्रित आर्टकडे जाण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? प्रेरणा म्हणजे एक मराठी रॅपर आहे प्रदीप काशीकर म्हणून, मी तरी पाहिलं होतं यूट्यूबवर, कारण इंग्लिश रॅपनं समजत नव्हते तर त्यांना मराठीत केलं, तर तेव्हापासून मला वाटलं की मी पण करायला पाहिजे म्हणून, तर तेव्हापासून मी शिकलो. पालकांकडून बऱ्याचदा विरोध झालेला तुम्ही ऑलरेडी सांगितलं, पण पालकांचं कालांतरे मत परिवर्तन झालेलं, तर मग ते मत परिवर्तन पालकांचं कसं करावं आपल्या आवडच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या आवडत्या क्षेत्रामधून जर पैसा निघत आहे तर आपोआप परिवर्तन होऊन जाते, कारण त्यांना हे नाही पाहिजे की तू नोकरी कर म्हणून, त्यांना पाहिजे तू तुझ्या लाईफमध्ये सेटल झाला पाहिजे. जर याच गोष्टीतून मला जे आवडत आहे तिच्यातून जर पैसा भेटत आहे तर मला वाटत कोणतेच पालक नाही. झूडमध्ये तुम्ही अमिताभ बच्चन बरोबर काम केलेलं, तर अमिताभ बच्चनला भेटून तुम्हाला कसं वाटतं? एक नंबर वाटलं, म्हणजे लय वेळपर्यंत तर खरंच नव्हतं वाटत की हा माझ्यासोबत काम करत आहे, पण एका हप्त्यानंतर माहीत झालं की आपण जे मनापासून विचार करतो ते 100% होते, फक्त त्या विचाराला कधी क्वेश्चन नको करू की हे होईल की नाही होईल, बस मनापासून करत राहा ती गोष्ट 100% होते. रॅप किंवा कुठल्याही कलाक्षेत्रामध्ये जाण्यासाठी आतापासून विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? बस मन लावलं पाहिजे, त्या गोष्टीत इंटरेस्ट घेतलं पाहिजे, मेन म्हणजे त्यांना ते आवडलं पाहिजे, पण मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. जोरदार. तर पहिले तुम्ही डान्स करत होते, नंतर रॅपिंग ह्या क्षेत्राकडे वळले, तर त्यामागचं काय भूमिका होती तुमची? मी पहिलेपासून म्हणजे मी डान्सर तेव्हाही होतो, आताही आहे, मी चित्र तेव्हाही काढत होतो, आताही काढत आहे ना, म्हणजे प्रॅक्टिस करतो, कारण या आर्ट फील्ड मला आवडते. जर मी पहिलं डान्स करत होतो नंतर रॅप झालं, कारण डान्समध्ये दिवसभर प्रॅक्टिस करावं लागत होती आहे ना, खांदे खांदे फुलत होते, पण याच्यात रॅपमध्ये जसं घर बसल्या लिहून सगळ्या गोष्टी भेटत गेल्या, आणि मला वाटते जर पेंटिंगमध्ये मला रॅपपेक्षा जास्त पैसा भेटेल तर मी तिकडे चालणार आहे. तुम्ही या वेळात एन्जॉय केलं पाहिजे, आणि एन्जॉय सगळ्याच गोष्टी, तुम्ही अभ्यासात पण एन्जॉय करू शकता, तुम्ही डान्समध्ये पण, तुम्हाला जे गोष्ट आवडते तिच्यात पण जोही एन्जॉय करसान, एकच डोक्यात ठेवून करायचा की आपल्याला सगळ्यात चांगला एन्जॉय करायचा आहे. जर तू खेळत जरी आहे ना तर तुला माहिती असलं पाहिजे की मी सगळ्यात बेस्ट, असं नाही की तुम्ही कोणापेक्षा समोर जायचा, तर तू सगळ्यात जास्त मजा घेतली पाहिजे त्या गोष्टीची. तू जेवढी जास्त एन्जॉय कराल, तुम्ही जेवढी जास्त ती गोष्ट एन्जॉय कराल, तेवढं तुम्ही आपोआप समोर जाते. ते तुम्हाला केव्हा असं काम नाही वाटलं की मला 7 वाजता एवढी करायचं आहे, तुला माहिती तुम्ही डान्स आवडते, सकाळी उठल्यापासून पासनं करशील, रात्री झोपेपर्यंत करशील, तू असं एन्जॉय करत राहायचं. मी रॅपर एक नंबर बनू शकतो, म्हणजे ते मला काय म्हणतो, मी सांगितलं ना तुला की माझे एक काका होते बाबाराव अभ्यंकर म्हणून, तर मी लहानपणी भाषण पण देत होतो, असं जेव्हा होतं ना मी तुमच्या एवढं डान्स करत होतो भाषण देत होतो, तर त्या काकांनी मला कानात एक वेळा सांगितलं होतं की शुभम तू जेही करशील, जेही करशील म्हणे एकच नंबरचं कर, तर तो म्हणत होती की तू म्हणजे कोणतीही गोष्ट करशील तर तिला फक्त एन्जॉय कर, तर मला वाटतं तुला ज्याही गोष्टीची आवड आहे, तुम्हाला ज्याही गोष्टीची आवड आहे बस एन्जॉय करायचं, असं नाही की पहिलं यायचं आहे की लास्ट यायचं आहे, फक्त एन्जॉय करत राहायचं, तर एन्जॉय करता करता सगळ्या गोष्टी होऊन जातील. मी पण या सगळ्या गोष्टीचं नॉलेज भेटा, म्हणजे नॉलेज तर नाही घेतलं मी, असं कुठे शिकलो नाही काही नाही आहे ना, मी लहानपणापासून बाबासाहेबाचे गाणे ऐकत होतो आहे ना, बाबासाहेबाचं जेवढी आपण गाणे ऐकतो तिच्यात बाबासाहेबाची स्टोरी आहे ना, हिस्ट्री आहे त्यांची, की त्यांनी कसं केलं काय केलं आहे ना, एवढा मोठा माणूस जर आपल्या पाठीमागे आहे तर मला वाटत की इन्स्पिरेशन पाहिजे की नॉलेज पाहिजे, आपलं ते कल्चर आपली संस्कृती आहे, जसं आपण बाबासाहेबाला मानतो ना, तर अभ्यास आपला संस्कृती आहे, तर हे आपण जीवनपर्यंत जपली पाहिजे. हसलमधनं विनर झाल्यानंतर दादांची अख्ख्या अमरावतीतून मोठी मिरवणूक निघाली होती, तर तो मिरवणुकीचा अनुभव दादा शेअर करेल अशी माझी अपेक्षा. अनुभव म्हणजे
ऍक्च्युली खरंच काही चांगलं होता. आणि मेन म्हणजे असं वाटत होतं की आतापर्यंत मी ज्या बिच्छूटेकडी एरियात फिरत आहे तिथचे जे काकू लोक आहे जे मला कधी म्हणत होते जरा बाबू 1 किलो साखर आणून दे आणि त्याच्यानंतर कोणीचा माझ्यासोबत बँकेत कोणी नाही इथं तर ते लोक माझ्यासाठी हार वगैरे घेऊन आले होते तर माझ्यासाठी म्हणजे अनरिअलिस्टिक होतं म्हणजे मला ते वाटत नव्हतं की हे बरोबर आहे ना. पण ती वाटत होतं की बापरे एवढा इफेक्ट पडते म्हणून मला वाटते की सगळ्यांनाच असंच केलं पाहिजे. हां तेच की मी तुम्हाला सांगितलं ना एक टाईम मध्ये मला पोलिसांनी पकडून फक्त एरियाच्या नावावरून की भैया चोर आहे म्हणून आणि मला माहिती होतं की बिच्छू टेकडी चपरा म्हणजे इकडं तर लोन नाही भेटत आहे ना बिच्छू टेकडी मध्ये म्हणून मी ते आवर्जून ते एमटीव्ही असलच्या स्टेजवर गेलो की भाई देखो 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 आरबीएच आया बिच्छू टेकडी बस्ती से आया म्हणून ते आज जे लोक म्हणजे जिथं आपल्याला लोन होतं भेटत तर आज लोक तिथं फोटो काढत जाते की भाई हे सौरभचं घर आहे आणि बिच्छू टेकडी आहे. सर अजून एक प्रश्न आहे की कल्चर या क्षेत्राकडे कला या क्षेत्राकडे अमरावतीचा बघण्याचा अनुभव आणि मुंबईचा बघण्याचा अनुभव कसा आहे त्यामध्ये तुम्हाला काय लास्टिक फरक जाणवला? तेच मी जसं मगाशी सांगितलं की आपल्या इकडे कोणी घरात काही वाजवलं तर म्हणजे वाजवणारं म्हणशील काय पण बाकी लोक म्हणते की हा मोठ्या पदे ड्रमर बनणार आहे म्हणून तर मला तेच वाटतं की अमरावतीमध्ये ना आपण असं वाव नाही देते जसं कोणी लेकरू काही करत आहे आपल्याला वाटतं अरे ठीक आहे शाळेपर्यंत ठीक आहे पण मला वाटते की तू ते जर गोष्ट मनापासून करत आहे तर करू दे दिले तर मी जसं इकडं पहिलं असं रॅप परफॉर्म करत होतो माझ्या रॅप झाल्यानंतरच सगळे टाळ्या वाजवत होते पण मी मुंबईला जेव्हा गेलो ते माईक हाती घेतल्याबरोबर टाळ्या वाजवत तेव्हा मग घरच्यांनी वाटलं की ते जर तिकडले लोक टाळ्या वाजवत आहे तर आपलं पोरगं चांगलंच काम करत आहे तर म्हणून मग तेव्हा असून त्यांनी कॉन्फिडन्स आला तर मला वाटते की ते जी छोटी छोटी गोष्ट करत आहे प्रत्येक गोष्टीला अप्रिसिएशन द्यायला पाहिजे तुम्ही की पोरगात जर कसंही गाणं म्हटलं तर ते तुम्ही म्हणाल पाहिजे की खूप चांगलं म्हटलं आणखी तू प्रॅक्टिस करतं तिथे मनापासून वाटेल की हेच माझं काम आहे. मला अमरावती अमरावतीमध्ये चपराशीपुरा असू द्या की बिच्छू टेकडी असू द्या व्यसनचिंता हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तुम्ही अनेक विषयावर रॅप केलेले आहे अनेक सामाजिक प्रश्न तुम्ही मांडलेले आहे तर आमच्या लहान मुलांनी आमची पिढी ही जी नवीन घडणारी आहे बाबासाहेब आहेत रमाबाई आहेत सावित्रीबाई फुले आहेत तर यांनी व्यसनचिंतेपासून लांब राहण्यासाठी काय करायचं त्यांच्या पालकांनी पण काय करायला पाहिजे सगळ्यात आधी तर लाईक तेच की म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक गोष्ट आहे की एका विमानातून नाही काय एक विमान जात असते तिथून लोक प्रवास करत असते तर त्या विमानामध्ये नाही काय एक बाई असते आणि तिच्या बाजूला नाही काय 3 वर्षाचा मुलगा असते तर ते 3 वर्षाचे लेकर तर एक विमान असते तर त्या विमानामध्ये ना पॅसेंजर असतात तर एक बाई असते आणि तिचं 3 वर्षाचं लेकरू असते ना आणि तिच्या मागं दुसरी बाई असते तिच्या लेकराईसोबत हे पोलत फोनमध्ये खेळत असते समोरची जी बाई आहे आणि ते 3 वर्षाचं जे लेकरू आहे तिची आई पण पुस्तक वाचत असते तो लहान पोरगा पण पुस्तक वाचत असते तर ती जो मोबाईलमध्ये खेळत आहे त्या पोराची आई विचारते की तुम्ही येले हे सवय कशी काय लावली पुस्तकाची तर त्याच्या आईनं एवढं सुंदर उत्तर दिलं की त्याची आई म्हणते की आपण पोरायला कधीच तुमच्या सवय नाही लावू शकत ते लोक तेच करते जे आपण करतो तर मला वाटते की आपल्यावर आपण जर त्यांच्यासमोर तुम्ही जर त्यांच्यासमोर मोबाईल नाही वापरला म्हणलं वाटत पोरं कधी मोबाईल वापरतील त्यांच्यासमोर जर त्याचे आई बाबा म्हणजे त्याचे बाबा जर असे दारू पिऊन येत असत तर त्याच्यासमोर ऑप्शन दिसते की हा हेच तर लाईफ आहे म्हणजे माझ्या बाबांनी केलं हेच जर म्हणून राहिले जर बाबात जर मला स्वप्न देऊन राहिले की नाही ते हे कर चपराशी लागून जाय तर त्याचं स्वप्न या एरियाच्या दूर नाही जाईल तर मला वाटते तुम्ही मोटिवेट करत राहा त्यांना तुम्ही जसे वागा तुमचे लेकरं तसे असतं लेकराने सुधारवासाठी पहिले आपल्याला सुधार म्हणजे मला लेकराने पण मला असं वाटते व्हेरी नाईस. फायनल दादाला पण आता जायचं आहे त्याचं फॅमिली प्रोग्राम पण आहे तर शेवटचं एक पब्लिक डिमांड आहे वो त्या मंजिल सबका फेवरेट सॉन्ग आहे और मोटिवेशनल सॉन्ग आहे तो वो सॉन्ग आप हम सब के भी सामने प्रेझेंट करेंगे वो त्या मंजिल जोरदार ताळी. तुम्ही पाहता पिक्चर मध्ये वेगळे असते पण मी जे गाणं लिहितो हे लाईक माझ्या स्वतःचे अनुभव आहे तर या मी गाण्यात हेच सांगून राहिलो की भाई मी विचार करत होतो एक वेळ पर्यंत की बाई जीवन मला कुठेपर्यंत घेऊन जाईल माझ्या फ्युचर आहे पण की नाही पण शेवटी एक टाइम मध्ये मला रिअलाइज झालं की मरण आणि मंजिल म्हणजे जे आपलं ध्येय आहे आपलं ध्येय आणि मरण हे वेळ लागत पण 100% येतेच म्हणून तर या टॉपिकवर मी गाणं लिहिलंय तर तुम्हाला ऐकवतो मी. सोचता था जिंदगी एक लखले जाएगी सोचता था
जिंदगी एका लखले जाएगी, मौत हो या मंजिल देर लगेगी पर आएगी, मौत हो या मंजिल देर लगेगी पर आएगी। वो सपना ही क्या जो ना औकात के पार, वो काम ही क्या काम जिससे ना देखो प्यार, हिस्से में तेरे चार दिन जिंदगी के हार्ड, डिपेंड मेरे पे तू कैसा करता इस्तेमाल। मुकाम हासिल करना है तो नहीं बोलना सीख लो, बोल रहा ये मंत्र जीवन का तुझे डीप रोगर, फोकस तेरा फिट हो, जिगरा तेरा ठीक हो, कसम से बोलू जेब में रखेगा जीत को। जवानी के समय को तू लाना छोटे काम में, दोस्त प्यार सही पर सब काम के बाद में, समय गया हाथ से तो गलत होता भावा, जैसे दुनिया के बाद होता पछतावा। देखी मैंने दुनिया तो सोचा एक चीज ये, सपना खरीदने की कुर्बानी फीस है। यार हो या प्यार चाहे पूरा मान जाए, पर आना सके कोई मेरे मंजिल के बीच में। चालेल, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, तर सौरभची फॅमिली त्यासाठी